नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाचीमध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाचीमध्ये आज आपण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर आणि व्यवसायाच्या संधी या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत गौरव राजपूत सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. धन्यवाद. विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत, त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊयात. छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट वर्धा या ठिकाणी सर अध्यक्ष संस्थापक म्हणून आहेत, तर अखिल भारतीय हॉटेल कामगार संघटनेत राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक म्हणून देखील कार्यरत आहेत. तर नंदन सिंग पुथे सिंग राजपूत बहुउद्देशीय संस्थेत सर अध्यक्ष संस्थापक म्हणून कार्यरत आहेत. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सरांनी फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह, रेस्टॉरंट मॅनेजर, जनरल मॅनेजर, ऑर्गनायझेशन मॅनेजर, प्रॉपर्टी मॅनेजमेंट कन्सल्टंट, ऑनलाईन ट्रॅव्हल एजंट या पदावर काम देखील केलेलं आहे. खूप कमी वयामध्ये यशस्वी झालेले आणि तरुणांसाठी आदर्श ठरलेले गौरव राजपूत यांची आज वेगळीच ओळख समाजामध्ये निर्माण झाली आहे. एका छोट्याशा गावापासून ते नामांक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजपर्यंतचा सरांचा प्रवास हा सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. सर, अगदी कमी वयामध्ये तुम्ही सुरुवात केली आणि आज हॉटेल मॅनेजमेंट संदर्भात तुम्ही विद्यार्थ्यांसाठी देखील जनजागृती करत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात. तर हॉटेल मॅनेजमेंटबद्दल काय सांगाल आणि हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाची किंवा करिअरची नेमकी संधी कशी आहे? मुळात जर आपण हॉटेल मॅनेजमेंट याविषयी म्हणायचं म्हटलं की एक आगळं वेगळं काहीतरी करिअर, आणि यातल्या संधींविषयी म्हणायचं म्हटलं तर देशात, विदेशात किंवा भारतामध्येच खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आता निर्माण झाल्या आहेत. आणि एव्हरी इयर जॉबचं जर आपण बघितलं 200% हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ होतो आहे. आणि या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी पण खूप आहेत. फक्त धुणीभांडी करणं किंवा वेटर की करणं म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट आहे का? तर या पलीकडे पण हॉटेल मॅनेजमेंट आहे, फक्त तेवढंच मर्यादित नाही आहे. आणि यामध्ये निर्माण होणारे जॉब्स पण खूप आहेत. मग आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्येही काम करू शकतो, प्रायव्हेट सेक्टर्समध्येही काम करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्टसुद्धा असतात. फ्रंट ऑफिस झालं, हाऊसकीपिंग झालं, FMB झालं, फूड प्रोडक्शन झालं, हे हॉटेलचे मुख्य 4 डिपार्टमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर एक चार्ट डिफाईन होतो, खूप सारे लोक काम करत असतात. त्यानंतर प्रायव्हेट कंपनीज झाल्या बऱ्याचशा, आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपण करिअरच्या संधी यात उपलब्ध आहेत. गव्हर्नमेंट सेक्टरचं जर आपण म्हटलं तर MPSC UPSC सारख्या एक्झामसुद्धा हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर देता येतात. आणि अजून महत्त्वाची गोष्ट, रेल्वे कॅटरिंगमध्ये काम करता येतं, नेव्हीमध्ये काम करता येतं, आर्मीमध्ये काम करता येतं, त्यानंतर प्लेनमध्ये काम करता येतं. आणि आपल्याला प्रायव्हेट सेक्टर तर बाहेर उपलब्ध काय, आणि जॉबची कमतरता यात नाही आहे. जॉब तर 200% एव्हरी इयर ग्रोथ होते. म्हणून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जर तुम्ही येत असाल तर नक्की तुम्ही नोकरीसाठी पण या, पण व्यवसायाच्या संधी पण खूप साऱ्या आहेत. कारण की आपण स्वतःचे फूड फॅक्टरीसुद्धा खोलू शकतो, स्वतःचे हॉटेल्स खोलू शकतो, छोटासे एखादी व्यवसाय चालू करू शकतो, आणि खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. आणि ह्याच संधी आम्ही तुमच्यासाठी आता घेऊन आलोय पूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी. ते कशा पद्धतीने आता ते आपण कार्यक्रमात पुढे बघणारच. अगदीच, तर जसं तुम्ही सांगितलं की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत आणि त्यात देखील तुम्ही 100% हमी देतायत विद्यार्थ्यांना, अगदी स्टॅम्प पेपरवर लिहून. आजपर्यंत हे कोणी केलेलं नाहीये की आम्ही तुम्हाला नोकरी देखील देऊ आणि ते देखील 100% हमी सोबत. तर ते कसं काय? आता सर्वात मोठा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे की 100% नोकरी कशा पद्धतीने देतात. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, ज्या इंडस्ट्रीमध्ये 200% ग्रोथ होतो एव्हरी इयर, त्यात जॉबची कमतरता नाहीच आहे, उलट एम्प्लॉयमेंटची कमी या फील्डमध्ये. आणि तेच एम्प्लॉयमेंट भरून काढण्यासाठी आम्ही सांगतो की 100% नोकरीची आम्ही तुम्हाला देतोय. आणि 100% नोकरी लागणार, जो फेल होईल त्यालाही नोकरी लागणार. मी म्हणतो जो फेल होतो तो पण अमेरिका, रशिया, दुबईला जॉब करू शकतो. एवढ्या जॉबच्या संधी त्यामध्ये, फक्त आपण आपली जर इच्छा व्यवस्थित पद्धतीने इच्छा दाखवा, आपण मेहनतीच्या बळावर, आपल्या परिश्रमाच्या बळावर आपण नक्की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सक्सेस होणार. आणि 100% नोकरी तर कॉलेजकडनं तुम्हाला लावून मिळतेच. अगदीच, मात्र कोरोनाच्या काळामध्ये आपण जसं पाहिलं अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, तर हॉटेल मॅनेजमेंट केलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी करिअर कसं करावं या क्षेत्रात? खूप छान प्रश्न आपण विचारलाय. कारण की खूप जणांच्या आईवडिलांनाही वाटतं की हॉटेल इंडस्ट्रीचं एवढं मोठं नुकसान झालंय भारतात किंवा विदेशात पण, तर कशा पद्धतीने यात नोकरीच्या संधी आहेत किंवा यात करिअर करणं कितपत सेफ आहे. तर मी 101% तुम्हाला सांगतो की तुम्ही जेवण करणं कधी सोडणार का? आपण जेवण करणं आणि फिरणं कधी सोडणार नाही. त्यामुळे यातले जॉब्स आणि यातल्या संधी कधीच संपणार नाही आहेत. फक्त एक काही कालावधीसाठी यातला त्रास झाला आहे, पण यातला जॉब कधी संपणार नाही. ज्यावेळेस या पृथ्वी तळावरचा माणूस नष्ट होईल, ज्यावेळेस पृथ्वी तळावरची वस्ती नष्ट होईल, त्याच वेळेस त्या इंडस्ट्रीतले जॉब संपतील, तोपर्यंत संपत नाही. म्हणून यातली जॉबची आणि व्यवसायाची चिंता तुम्ही करूच नका. मी तो म्हणतो पहिली गोष्ट, यात संधी खूप आहेत. अगदीच, संधी खूप आहे असं तुम्ही म्हणतात. आणि अगदीच तुमचा परिचय करून देताना त्यात जो मी उल्लेख केला की कमी वयामध्ये तुम्ही या क्षेत्रात आलात आणि आता आपण जसं पाहतोय तुम्ही यशस्वी देखील झाला आहात, तर प्रेक्षकांना तुमच्या या प्रवासाबद्दल काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं, माझी यशाची खरी गुरुकिल्ली म्हणजे मेहनत.
एका खेड्याच्या गावापासून शेती काम करण्यापासून असेल, आईवडिलांसोबत काम करण्यापासून असेल, किंवा एका छोट्याशा खेडेगावापासून केलेली सुरुवात, तर आज बऱ्याचशा 3-स्टार 4-स्टार 5-स्टार हॉटेलमध्ये काम केलं आहे. त्यानंतर आज इतरही मुलांना समाजासाठी आपलं काही देणं असतं किंवा इतरही मुलांना ती संधी एकदम माफक फीमध्ये मिळावी किंवा कमीत कमी पॉलिसीसमध्ये मिळावी यासाठी आपण आज कॉलेजची सुरुवात केली. आणि ज्या पद्धतीने मी स्ट्रगल करून इथपर्यंत आलो आहे ते स्ट्रगल मी सांगतो प्रत्येक मुलाने जर केलं तो इथपर्यंत येऊन पुढे जाऊन तो सगळ्या गोष्टी करू शकतो. फक्त मी माझ्या लाईफमध्ये म्हणतो एक मोठी वे स्ट्रगल इज सक्सेस, कारण की तुम्ही मेहनत करणार, परिश्रम करणार तर तुम्ही पुढे जाणार, आणि तेच विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा मोटिव्ह आहे. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही खूप स्ट्रगल केलंय आणि इथपर्यंत पोहोचलात, त्यातही तुम्ही ग्रामीण भागातून आलेला आहात. ज्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचंय त्यांना कुठेतरी इंग्रजीची भीती वाटते की आम्हाला इंग्लिश बोलता येत नाही, मग आम्ही करिअर करू शकतो का किंवा मग आम्ही विदेशात जाऊ शकतो का, तर विद्यार्थ्यांची ही भीती दूर कशी कराल? नक्की मी सांगतो, बऱ्याच जणांना माझंच एक्झाम्पल सांगतो मी की म्हणजे माझी सुद्धा 12वीपर्यंत मला ABCD काय तिथपर्यंत माहिती नव्हतं, एवढी माझी वीक इंग्लिश होती. पण ज्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आलो, मी मेहनत हा पर्याय स्वीकारला आणि मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो, तर इंग्लिश जसं बरेच जण इंग्लिशच्या मागे पळतात, मी म्हणतो तुमच्या मागे इंग्लिश पळाली पाहिजे, असं तुम्ही करिअर सिलेक्ट करा आणि अशा करिअरच्या मागे तुम्ही लागा. आणि तेच आपण विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये देतोय अशा सगळ्या गोष्टी, की ते स्वतःहून फक्त त्यांच्या मेहनतीच्या जेवर सगळ्या गोष्टी करू शकतील. त्यांनी फक्त तयारी दाखवली पाहिजे, सर मला घडायचंय, मला बनायचंय, मी घडणार का, 101% डेफिनेटली पुढे जाणार. फक्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच आहे, मुलगा हा मेहनती असला पाहिजे. तर जसं सर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट संदर्भात सांगतात, मात्र या क्षेत्राबद्दल देखील अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे विद्यार्थी मित्र कुठेतरी घाबरतात की आम्ही ऍडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं, ते गैरसमज कसे दूर कराल? बऱ्याच जणांना काय वाटतं की हे आई वडिलांना, म्हणजे कारण की आपल्या ग्रामीण भागात हॉटेल मॅनेजमेंट विषयी बऱ्याच जणांना माहित नाही करिअर कसं आहे काय, तर एकदम बुमिंगने चालणारी इंडस्ट्री, बुमिंगने म्हणजे फास्टेस्ट ग्रोथ एक इंडस्ट्री आहे, यात करिअरच्या संधी पण खूप आहेत. आई वडिलांना बऱ्याच जणांना वाटतं की नॉर्मल काहीतरी छोट्या हॉटेलचं काहीतरी काम असेल, छोट्या हॉटेल्समध्ये काम करू शकेल, असं नाही आहे. हे एक स्पेशलायझेशन कोर्स आहे हॉटेल मॅनेजमेंट, म्हणजे यात करिअरच्या संधीही खूप आहेत. जर आपण याला चांगल्या नजरेने जर आपण बघितलं, आज काही देश जर असे जसं आपण दुबई वगैरे, सिंगापूर, मलेशिया या कंट्रीजचा विचार केला, तर फक्त टुरिझम, ट्रॅव्हल आणि हॉटेल इंडस्ट्रीवर, या गोष्टींवर या इंडस्ट्रीची इकॉनॉमिकल कंडिशनवर डिपेंड आहे. आणि या सगळ्या गोष्टी आज भारतात पण तेवढ्याच बुमिंगने, तेजीने ग्रो करत आहेत. भारतात पण हॉटेल इंडस्ट्री खूप तेजीने वाढते. आणि या संधीचा आपण म्हणजे मुलांच्या आईवडिलांनी व्यवस्थित पद्धतीने विचार केला की यात पण करिअर घडू शकतं, तर नक्की त्यांचा गैरसमज कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर होणार. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात किंवा पालकांच्या मनात जे गैरसमज आहेत ते देखील दूर करण्याचं काम सरांकडून होतच आहे. सर, हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करत असताना आपण कमवू देखील शकतो आणि शिकू देखील शकतो, तर ही योजना नेमकी कशी? आपण त्याला कमवू आणि शिका योजना म्हणतो. बरेचसे ग्रामीण भागातील विद्यार्थी येतात, फीजचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात, आपण म्हणतो विद्यार्थ्यांना पैसेही कमवले पाहिजे, विद्यार्थी शिकला पण पाहिजे, विद्यार्थ्याला एक्सपिरियन्स पण आला पाहिजे, विद्यार्थ्याला डिग्री पण मिळाली पाहिजे, त्याला एक्स्ट्रा नॉलेज पण मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर एका विद्यार्थ्याला फक्त शिकता शिकता जर मिळत असतील तर तो नक्की एक हॉटेलियर घडणार, कारण की इतर कॉलेज काय करतात, आई वडिलांचे 3 वर्ष मुलाला कॉलेजमध्ये ठेवून किशोरी कामे करत असतात. तसं आपण नाही करत, आपण मुलाला प्रॉपर पद्धतीने देतो. पहिल्या वर्षी त्याला थोडं पद्धतीने शिकवलं जातं, त्याला ट्रेनिंग पण दिलं जातं पहिल्याच वर्षी, जी ट्रेनिंग इतर इन्स्टिट्यूट 4थ्या वर्षी देतात कोर्स पूर्ण झाल्यावर, आपण त्याला आधीच देतो. आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याला पहिल्या वर्षी 30 ते 35 हजार रुपये कमवण्याची संधी मिळते, दुसऱ्या वर्षी 1,00,000 रुपये कमवण्याची संधी मिळते, तिसऱ्या वर्षी 1,00,000 रुपये कमवण्याची संधी मिळते. फक्त ही संधी आम्ही ज्यावेळेस मुलांना देतोय यासाठी मुलांना मेहनत करायची, स्वतः कमवायचं आहे, स्वतः शिकायचं आहे, तेवढी तयारी तुम्ही ठेवा, नक्की तुम्ही घडणार. आणि थोड्याफार प्रमाणात सुरुवातीला आई वडिलांना खर्च येतो. अगदीच. आणि एखादा विद्यार्थी घडवत असताना कुठेतरी नियमावली देखील तयार केली जाते, तर आपल्या कॉलेजचे नेमके रूल्स आणि रेग्युलेशन्स कसे? सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर बऱ्याच आई वडिलांना चिंता असते की माझ्या मुलाला जर मी तुमच्याकडे पाठवते तर त्याला वाईट सवय तर लागणार नाही ना, त्याला व्यसन तर लागणार नाही. तर मी तुम्हाला निश्चिंत करून सांगू इच्छितो की आमच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याला गेटच्या बाहेर जरी जायचं असेल तरी त्याला आधी लेटर लिहून द्यावं लागतं की मला पेन्सिल घेण्यासाठी बाहेर जायचं आहे. आई वडिलांना फोन करून इन्फॉर्म केलं जातं की मुलगा बाहेर जायचं म्हणतो, सोडू का. त्याच वेळेस त्या मुलाला एक पर्टिक्युलर टायमिंग देऊन 20 मिनिटाचा 10 मिनिटाचा तेवढ्या वेळात त्याला रिटर्न केलं जातं किंवा सोडलं जातं त्याला बाहेर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कॉलेज कॅम्पसमध्ये दारू, गुटखा, सिगरेट वगैरे अशा कोणत्याही गोष्टी चालत नाही. जर आम्हाला कोणी आढळलं तर आम्ही सरळ त्याला रेस्टिकेट करतो, कायदेशीर पद्धतीने त्याच्यावर कारवाई करतो आणि त्याला कॉलेजमधून बाहेर काढतो. कारण की अशा कोणत्याही गोष्टी चालत नाही, कारण की आम्हाला एक स्मार्ट विद्यार्थी घडवायचा आहे, एक मेहनती विद्यार्थी घडवायचा आहे आणि खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी त्याला द्यायच्या आहेत. आणि त्याचसाठीच आपण हे रूल्स आणि रेग्युलेशन्स बनवतोय.
म्हणून आई वडिलांनी कुठे चिंता करायची गरजच नाही. त्यामुळे विद्यार्थी घडवण्यासाठी देखील एक नियमावली आपल्याकडे तयार आहे आणि तुम्ही इतकी महत्वाची माहिती देत आहेत की जे प्रेक्षक आता आपला कार्यक्रम पाहतात त्यांना ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर मग विद्यार्थी कोणत्याही शाखेतील असतील तरी देखील ते ऍडमिशन घेऊ शकतात. त्यामध्ये देखील मार्क्सची काही अट आहे का आणि कॅट एक्झाम किंवा मग एंट्रन्स एक्झाम असं काही आहे का? आता बऱ्याच जणांना काय वाटतं की आर्ट्सवालाच सायन्सवालाच विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करू शकतो का? तर मी पहिली गोष्ट क्लिअर करू इच्छितो, आर्ट सायन्स कॉमर्स मराठी मिडियम इंग्लिश मिडियम कोणीही हॉटेल मॅनेजमेंट करू शकतं कोणीही. आणि यासाठी मार्क्सची वगैरे तशी काही अट नाही आहे. बेसिक मार्क्स तुम्ही फक्त पास असले पाहिजे आणि तुमची स्वतःची इच्छा असली पाहिजे की मला घडायचं आहे मला मेहनत करायची, तर नक्की तुम्हाला करता येईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जसं तुम्ही आता विचारली की सीएटी वगैरे अशी कोणती एंट्रन्स एक्झामची गरज आहे का प्रवेशासाठी, सध्या तरी तशी कोणतीही गरज आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही आहे. जर तुम्ही लवकरात लवकर जर दिलेल्या नंबरवर संपर्क केला आणि व्यवस्थित पद्धतीने सगळी माहिती समजून घेतली तर नक्की तुम्हालाच ऍडमिशन प्रोसेस कशी इथे कळेल, एक तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण करू शकता. सरांनी आता ज्याप्रमाणे सांगितलं ऍडमिशन प्रोसेस बाबत, ऍडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं ऍडमिशन घेऊ शकतात. आणि या संदर्भात जर तुम्हाला आणखीनही माहिती हवी असेल तर 7774806767 या नंबरवर आणि त्याचबरोबर स्क्रीनवर देखील आणखीन काही नंबर दिसत आहेत त्याच्याशी तुम्ही संपर्क करू शकतात आणि सरांकडून आणखीन माहिती देखील मिळवू शकतात. सर, वेगवेगळ्या सुविधांबद्दल आपण बोलतोय, आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत? सर्वात महत्वाची गोष्ट, आपण हॉस्टेल सुविधा त्यांना प्रोव्हाइड करतो. हॉस्टेलमध्ये मग बेड असेल, मॅट्रेस असेल, पिलो असेल, अशा सगळ्याच फॅसिलिटी, जेवणाच्या प्लेटपासून चहाच्या ग्लासपासून अशा सगळ्याच गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करतो विद्यार्थ्यांना. आणि एकाच कॅम्पसमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, मग त्यांना प्रॅक्टिकल स्लॅब्स असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे इक्विपमेंट्स असतील त्यांना हँडल्स करण्यासाठी असतील किंवा ग्राउंड्स असेल, अशा इतर सगळ्या गोष्टी फॅसिलिटीजमध्ये त्यांना मिळतात. आणि कार्यक्रमात आपण तो व्हिडिओ तुम्ही बरेच जण बघत असतील कॉलेज कॅम्पस वगैरे कसं आहे, त्याही माध्यमातून बऱ्याच जणांना कळेल की कॉलेजमध्ये फॅसिलिटी वगैरे कशा आहेत काय. तर ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. आणि या विषयासंदर्भात तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर 7774806767 त्याचबरोबर 8275698925 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आणखीनही कोणकोणत्या गोष्टी आहेत या विषयासंदर्भात आपण सरांकडून माहिती घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर आणि व्यवसायाच्या संधी या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत गौरव राजपूत सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की ऍडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ऍडमिशन घेऊ शकतात, तर आता कोरोनामुळे जसं आपण पाहतोय की अनेक विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत किंवा मग आम्ही कॉलेजमध्ये येऊ शकतो का, त्यात देखील काही सेफ्टी मेजरमेंट्स आहेत का, तर याबद्दल काय सांगाल? कोविडमुळे आता मुलांना आपण ज्यावेळेस कॉलेज कॅम्पसमध्ये बोलवतोय तर बोलून पण आपण कॉलेज कॅम्पसमध्ये त्यांना शिक्षण देऊ शकतो किंवा ऑनलाईनचा पर्याय पण आपण त्यांना त्या पद्धतीने शिक्षण देऊ शकतो ॲज पर गव्हर्नमेंट गाईडलाईननुसार. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, विद्यार्थी ज्यावेळेस कॉलेजला आपल्याकडे येणार आहेत, ज्यावेळेस कॉलेज सुरू होणार आहे, तर त्यावेळेस त्यांचा कमीत कमी एक डोस जरी झाला पाहिजे ॲज पर गव्हर्नमेंट गाईडलाईननुसार, किंवा गव्हर्नमेंटच्या जर काही गाईडलाईन्स नंतर आम्हाला कॉलेजला आल्या तर त्यानुसार त्यांना फॉलो करून ती प्रोसिजर फॉलो करावी लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा जे विद्यार्थी आपल्याकडे शिकतायत त्यांचा देखील पूर्णपणे विचार आपल्या कॉलेजकडून करण्यात आलेला आहे. खरं तर कॉलेज विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत आहे, तर या कॉलेजबद्दल तुम्ही काय सांगाल? बऱ्याच जणांना काय वाटतं की कॉलेज काही फाईव्ह स्टार हॉटेलसारखं वगैरे कॉलेज असेल, असं काहीच नाही. मुळात आमचं कॉलेज एक लहान आहे, छोटं आहे, पण यात ज्या गोष्टी आपण मुलांना देतोय, यात ज्या गोष्टी आपण मुलांना सगळे पॅकेज डिझाईन करून त्यांच्यापुढे आज ऑफर करतोय, या महाराष्ट्रात काय भारतात तुम्हाला कोणीच देणार नाही. कारण की आजपर्यंत जे इन्स्टिट्यूट्स आहेत ते आई वडिलांची 3 वर्ष खिसे चालू करून मुलाला आता डिग्री देऊन बघ तुला काय करायचं अशा पॉलिसीत. आपण इथं मुलाची घडवणूक देतोय, इथं मुलाला शिक्षण देतोय, इथं मुलाला संस्कार देतोय, इथं मुलाला रोजगार देतोय, इथं मुलाला व्यवसाय कसा उभा करता येईल याविषयी मार्गदर्शन देतोय. आणि अशा संपूर्ण गोष्टी पिटीपॅक पद्धतीने ज्या मुलाला मिळत असतील एका कॉलेजमध्ये, नक्की ते कॉलेज कसं हे पूर्ण महाराष्ट्र बघतं जास्त टीव्हीवर कशा पद्धतीने. म्हणून आमच्या कॉलेज कॅम्पसकडे न बघता आमच्या शिक्षण प्रणालीकडे बघा आणि तुम्हाला जर ऍडमिशन घेण्यासाठी काही सगळ्या गोष्टी योग्य वाटत असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा, नक्की तुम्हाला योग्य माहिती मिळेल. खरं तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बोलत असताना परदेशात विद्यार्थ्यांना संधी मिळते किंवा मोठमोठ्या हॉटेल्समध्ये नोकरी करता येते असं ऐकल्यानंतर वाटतं की या कोर्सची फी देखील तितकीच असेल आणि मग सर्वसामान्य विद्यार्थी जर त्याला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तो कसा हे स्वप्न पूर्ण करू? मी एक गोष्ट चॅलेंज देऊन सांगतो, ह्या कोर्सच्या फीस आता तुम्ही मुंबई पुण्यासारख्या किंवा इतर ठिकाणी जर इन्क्वायरीज केला तर 1-1.5 लाख रुपये फीज आहेत पर ईयर, 1,95,000, 2 लाख,
मग सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना फीस झेपल्या जात नाही किंवा त्यांच्या आईवडिलांना झेपल्या जात नाही आणि ते विद्यार्थी मेहनतीत, मग त्या विद्यार्थ्यांनी कसं शिक्षण करावं, तर त्यांच्याचसाठी आपण या कॉलेजची सुरुवात केली आणि त्याच करता त्यांना कमवा आणि शिकासारखी योजना पण आपण ऑफर करतो. आईवडिलांना खर्च नक्की येतो, 50 ते 60 हजारापर्यंत वर्षाला पहिल्या वर्षी त्यांना सुरुवातीला खर्च येतो, पण इतर ज्या गोष्टी एकदाचा विद्यार्थी आमच्या पॉलिसीजमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने स्टेप बाय स्टेप करायला लागला तर तो स्वतः त्याची कमवायची वगैरे कॅपॅबिलिटी वाढून जाते, स्वतः त्याला पैसाही मिळतो, त्याला शिक्षण पण मिळतं, त्याला अनुभव पण मिळतो, त्याला एक्सपिरियन्स पण मिळतं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी जर त्याला मिळत असेल तर नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज महाराष्ट्रात तर कोणीच देत नाही, म्हणून आम्ही फक्त शिक्षण नाही तर शिक्षणाची एक वेगळी प्रणाली चेंज करून आज महाराष्ट्र समोर येतोय. अगदी सर, जॉब किंवा व्यवसाय दोन्ही गोष्टीसाठी एक परिपूर्ण पॅकेजच तुम्ही विद्यार्थ्यांना देतात, मात्र कोर्स देखील तुम्ही डिझाईन केलेले आहेत स्वतः की या कोर्समध्ये विद्यार्थी ऍडमिशन्स घेऊ शकतात आणि त्यानंतर पुढचं शिक्षण पूर्ण करू शकतात. मात्र फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर झाल्यानंतर प्लेसमेंट विद्यार्थ्यांसाठी असतात का की आता आम्ही कोर्सला ऍडमिशन घेतलं आणि आम्हाला जॉब देखील मिळतोय? नाही, तुम्ही आता जे फर्स्ट इयर सेकंड इयरचं सांगताय ना, जॉब्सची सुरुवात त्यांना फर्स्ट इयरपासूनच होऊन जाते आमच्याकडे, कारण की पूर्ण कमवा आणि शिका. पहिल्या वर्षी त्यांना ट्रेनिंग मिळते, दुसऱ्या वर्षी जॉब करतात, तिसऱ्या वर्षी जॉब करतात, म्हणजे शिक्षण प्लस जॉब हाच त्याचा उद्देश आहे. म्हणून ती गोष्ट चिंता करायची गोष्टच नाही आहे की नोकरी भेटेल का. मी तुम्हाला एक चॅलेंज देऊन गोष्ट सांगतो, भारतातल्या कोणत्या इन्स्टिट्यूटचा मुलगा बसवा आणि आमच्या इन्स्टिट्यूटचा मुलगा बसवा एका ठिकाणी 5-star हॉटेलला इंटरव्ह्यूला, आमच्याच मुलाला ते घेतील का की ज्या अदर इन्स्टिट्यूटचा मुलगा आहे त्याच्या फक्त आईवडिलांचे 3 वर्ष खिशे रिकामे करण्यात आले, त्याला फक्त पुस्तकी नॉलेज देण्यात आलं, हातात त्याच्या डिग्री. आमच्या विद्यार्थ्याकडे शिकता शिकताच 3 वर्षामध्ये 2 ते 2.5 वर्ष त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, प्लस त्याला एक्स्ट्रा नॉलेज पण आहे, प्लस त्याचा पैसाही मिळाला आहे, त्याची डिग्री आहे, सगळ्या गोष्टी. मग नक्की जो इंटरव्ह्यू घेणारा असेल तो कोणाला सिलेक्शन करेल तुम्हीच ठरवा, मी म्हणेल. कारण की आमचे काही विद्यार्थी असे ते आता म्हणजे 3rd इयरला असताना सुपरवायझर बनून गेले, इथपर्यंतच्या पोस्टिंग आहेत, तर पुढे जाऊन कसे घडतील. फक्त यासाठी मुलाने मेहनत करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याची तयारी जर प्रत्येक जण ठेवत असेल तर नक्की तुम्हाला घडवण्याची जबाबदारी आमचं इन्स्टिट्यूट घेणार. अगदीच, आणि तुम्ही स्वतः देखील ग्रामीण भागातून आलेले आहात, आपल्या कॉलेजमध्ये नेमक्या कोणकोणत्या भागातून विद्यार्थी येत असतात? आपण जसं म्हटलं की मुलं विदेशात पण शिकायला जातात, म्हणून आपल्याला काही विदेशात नाही, आपलं कॉलेज महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सिटीमध्येच कॉलेज आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत. आज मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, कोल्हापूर असेल, पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी तिथे शिकायला येतात आणि व्यवस्थित पद्धतीने मॅनेजमेंट करून आपण त्यांना शिकवतो. कारण की ह्या कोर्सच्या ज्या फीज आहेत त्या बाहेर 2-3 लाख रुपये, म्हणून त्यामुळे ते आईवडिलांना झेपत नाही. म्हणून मुंबई पुण्यापासून आपल्याकडे ॲडमिशन्स आहेत आणि एवढ्या सर्व गोष्टी देण्याचा आपला एकच उद्देश आहे की मुलाने यशस्वी व्हावं आणि पूर्ण समाजात त्याने एक त्याचं व्यवस्थित पद्धतीने काय करिअर करून डेव्हलप करावं आणि समाजापुढे हॉटेल इंडस्ट्रीला चांगलं रिप्रेझेंट करावं, एवढाच आपला उद्दिष्ट आहे. आणि आज एम्प्लॉयमेंटची जी कमतरता आहे पूर्ण भारतामध्ये ती कुठेतरी भरून निघावी आणि ती डेफिनेटली सांगतो हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये 100% भरून निघेल. फक्त मुलांनी मेहनत ही तयारी दाखवायला हवी आणि त्याच जोरावर ते घडणार. तुम्ही इतकी महत्वाची माहिती देत आहेत की जे विद्यार्थी कार्यक्रम पाहतात आणि त्यांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन प्रोसेस तर त्यांची झाली, मात्र मग विद्यार्थ्यांनी राहायचं कुठे किंवा हॉस्टेलच्या देखील काही सुविधा आहेत का, याबद्दल काय सांगाल? हॉस्टेल तर आपण कॉलेज कॅम्पसमध्येच त्यांना एकाच कॅम्पसमध्ये ऑफर करतोय, त्यामध्ये मग बेड असेल, जसं मॅट्रेस वा इतर सगळ्या गोष्टी मी बोललो, आणि ती हॉस्टेलची सुविधा बॉयजसाठी पण आहे आणि गर्ल्ससाठी पण आहे, म्हणून त्यांनाही खूप साऱ्या संधी म्हणजे हॉस्टेलच्या वगैरे सगळे सेफली आहे, सगळ्या गोष्टी मिळतात. बऱ्याच ठिकाणचे हॉस्टेल कसे असतात की मुलाला हॉस्टेलमध्ये टाकलं मग तुझ्याचकडनं मॅट्रेस आणि किंवा सगळं सामान घेऊन ये, आम्ही म्हणतो फक्त मुलाला तुम्ही घरून कपडे घालून पाठवा, आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे. तर जसं तुम्ही सांगितलं की विद्यार्थिनी आणि विद्यार्थी दोघे देखील आपल्याकडे ऍडमिशन घेऊ शकतात आणि सगळ्या गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांना देतात आहेत, मात्र मुलींना जर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांच्यासाठी काही खास सोयीसुविधा आहेत का? नक्कीच, मुलींसाठी सगळ्यात पहिले हॉटेल इंडस्ट्री सगळ्यात सेफ इंडस्ट्री आहे, कारण की 5-star हॉटेलमध्ये रस्त्यावर चालणारा व्यक्ती 5-star हॉटेलमध्ये एंटर नाही करत. आणि बरेचसे HRs असतील, GMs असतील किंवा जनरल मॅनेजर्स असतील किंवा इतर ज्या पोस्ट आहेत मार्केटिंग्स वगैरे फायनान्स हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, बऱ्याचशा ठिकाणी लेडीजच सांभाळत आहेत मुख्य खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीसुद्धा त्यांना आहेत. म्हणून त्यांनी कोणतीही सेफ्टीची वगैरे घाबरण्याची चिंता न करता फक्त तुम्ही एक डेअरिंग दाखवा, तुमच्या आईवडिलांचा व्यवस्थित सपोर्ट घ्या आणि नक्की तुमचं एक करिअर यात काढणार. अगदी सर, मुलांसोबत मुली देखील या क्षेत्रामध्ये तितक्याच चांगल्या पद्धतीनं करिअर करू शकतात. इतकी महत्वाची माहिती तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट संदर्भात देत आहेत. जे प्रेक्षक आत्ता आपल्याला पाहत आहेत किंवा पालकांना विद्यार्थ्यांसाठी जे कुठेतरी टेन्शन असतं, तर याबद्दल तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? पालकांना आणि विद्यार्थ्यांना एकच संदेश कार्यक्रमाच्या माध्यमातून देईल की
बऱ्याचदा आपण विचार करतो की आपल्या मुलाला एक योग्य करिअर मिळालं पाहिजे, चांगलं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे, त्याला व्यवस्थित सेफ जॉब्स मिळाला पाहिजे किंवा व्यवसाय मिळाला पाहिजे, आणि यासाठी चांगल्या शिक्षणाची वाटा कोणकोणत्या असतील? तर मी डेफिनेटली सांगतो, हॉटेल मॅनेजमेंट एक चांगला करिअरसाठी पर्याय, आणि खूप आज भारतात हॉटेल इंडस्ट्री बुमिंगने तेजीने ग्रो करते, आणि फक्त नोकरीच नाही तर आपण व्यवसाय पण करू शकतो, आणि असंख्य संधी उपलब्ध आहेत. फक्त तुमच्या मुलगाला इंग्लिश येत नाही आहे, त्याला कमी टक्के पडले, किंवा तो घाबरतो, किंवा इतर खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्ही सांगत आहात, त्याच्या विचित्र म्हणजे त्रास वगैरे देतो, अशा सगळ्या गोष्टी सांगत असाल, पण मी एकच सांगतो, जर तुमचा मुलगा मेहनती असेल, त्याच्याकडे मेहनत करण्याची क्षमता असेल, तर डेफिनेटली तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटसाठी त्याला टाका. तो 101% घडणार, फक्त त्याची सुद्धा इच्छा असली पाहिजे, आणि तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याला सपोर्ट करा, दिलेल्या नंबरवर संपर्क करा. अजून इतर काही तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला त्या माध्यमातून पण मिळेल. अगदीच, तर सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं, ॲडमिशन तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं घेऊ शकतात. आणि आणखीन काही माहिती हवी असेल तर 777-480-6767 त्याचबरोबर 8275698925 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात. नक्कीच तुम्हाला सर मार्गदर्शन करतील. सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही इथे आलात आणि हॉटेल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर व्यवसायाच्या ज्या संधी आहेत त्या आम्हाला सांगितल्यात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.